चला क्षेत्र रक्षण लावून घ्या, वेळ लावू नका कृपया करून. लक्की ड्रॉची नाव नोंदणी संपलेली आहे, कृपया प्रेक्षकांनी या ठिकाणी येऊ नये. लक्की ड्रॉची नाव नोंदणी संपलेली आहे. आनंद ढवळे आणि अनिल मोडक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अक्षय शेवाळे षटक क्रमांक पहिलं, पहिला चेंडू इथे बॅकफुटवरती सरकत खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू इथे दिशा देण्याचं काम करायचं होतं. इथे बडी बसली जालमे, आनंद ढवळे शून्यावरती बात. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येथील संतोष, शून्यावरती धाव फलक आहे. हा चेंडू देखील पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. इथे देखील चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. हा चेंडू देखील पुढे सरसावत खेळला, तिथे परफेक्ट गॅप, फार मोठी दरी, शर्यत तर लागली आहे. चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळपास अडवला जाईल, तोपर्यंत धावांसाठी धावा धाव. दोन धावा इथे देखील येतील, माफ करा, तीन धावा येतील. धावफलक तीन धाव संख्येच्या मदतीने संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जात आहे. हा चेंडू देखील दिशा देण्याचं काम इथे संतोषला देखील. नो बॉल, पंचांचा इशारा आहे आणि तद नंतर नो प्लस विकेट. संतोषला इथे परतावं लागेल. संतोष बाद होत आहेत तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील विशाल बोडक. चार धावा दोन गाड्यांच्या बोबदल्यामध्ये गोलंदाज सज्ज होतील. हा चेंडू देखील हलक्याच्या हाताने खेळलाय, तिथे चेंडू अडवण्यासाठी प्रयास प्रयत्न होताना पाहायला मिळाला. तोपर्यंत सिंगल डबल तर समीकरण. दोन धावा येतील, धावफलक दोन धाव संख्येच्या मदतीने पुढे जात आहे. सहा धावा धाव फलकावरती आहेत. सिक्स रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ टू विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. अक्षय, हा चेंडू देखील, हा चेंडू देखील भन्नाट पाहायला मिळेल. षटक संपतंय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या क्रमांकाचं, पहिल्या षटकाचा खेळ संपला. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये सहा धावा आहेत. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून निखिल गायकवाड स्पीडअप करा विनंती असेल. अजून उर्वरित 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. इथे समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. चेंडू अडवण्यासाठी प्रयास, अगदी शरीराच्या सहाय्याने चेंडू अडवलाय. तोपर्यंत धावांसाठी धावाधाव देखील पाहायला मिळेल. इथे देखील 3 धावा येतील. धावफलक 3 धाव संख्येच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 9 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. विशाल आणि अनिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅट टॅप करताना समोर जी रेष आहे तिच्या अगदी जवळपास करावी विनंती असेल खेळाडूंना. इथे 11 बाण, चेंडू हवेत, चेंडू हवेत आणि सीमा रेषेच्या अगदी जवळपास टिपला जाईल झेल. अनिलला देखील परतावं लागेल. धक्का क्रमांक 3. तर न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अक्षय मोडक, विशाल आणि अक्षयला आता करामत करावी लागेल. एक सन्मानजनक स्कोर उभा करायचा आहे आणि त्यासाठी प्रयत्न देखील करावेच लागतील. अनिल, तुमचा प्लेअरने बघितलेला आहे कॅच, वाटलंच तर देऊ का त्याच्याकडे माईक. कॅच आहे, कॅच आहे, आउट आहे. कुणाल बिनाल साहिल हा चेंडू देखील समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहू चेंडू पर्यंत येतील. सिंगल डबलचं समीकरण इथे देखील अवलंबलं जात आहे. 2 धाबा येत आहेत. धावफलक 2 धाब संख्येच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 11 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शांत प्रकारचं वातावरण पाहायला मिळेल. अशांत करणारी फटकेबाजी आता करावीच लागेल. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळलाय. अक्रॉस दी बॅट, अक्रॉस दी लाईन चेंडू खेळून काढलाय. इथे 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा इथं देखील येतील. धावफलक 3 धाव संख्येच्या मदतीने 14 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. विशाल मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या विशालने जर षटकार खेळला तर आदरणीय विशाल सुभाष मोडक साहेबांच्या माध्यमातून प्राईज असेल 1000 रुपयाचं प्राईज. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. इथे उजव्या एसटीच्या दुर्बर्ती राहील. लागोपाठचे 2 चेंडू अवांतर येत आहेत. 16 धावा आहेत. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयास, प्रयत्न जरूर पाहायला मिळालाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. सोळा धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने हलक्याच्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू पर्यंत पोहोचतील. तोपर्यंत इथं देखील अगदी धावांसाठी धावाधाव पाहायला मिळते आहे. फेकी थोडीशी अस्तव्यस्त होती, बॅकअपचं काम लाजवाब. षटक संपताय दुसऱ्या क्रमांकाचं. 2 षटकांचा खेळ संपला, 3-18. उर्वरित 2 षटकं, 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 2 षटक, 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. गोलंदाज सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 3.
अक्षय गोलंदाजीच्या माध्यमातून येतील. पहिला चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण आहे, तिथे लाज ऑफ झेल होताना पाहायला मिळेल. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. तर न्यू बॅटर प्रमोद तांबे मैदानाच्या आतमध्ये येतील. 18 धावसंख्येवरती 4 महत्वपूर्ण धक्के नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बसले जात आहेत. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने फुल लेनचा चेंडू होता, हलक्या शाताने खेळून काढलाय. डीप लॉंगन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील, तोपर्यंत इथं देखील 2 धावा येत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने 20 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. शांत प्रकारचं वातावरण, इथे एक सन्मानजनक स्कोर उभा करायचा आहे, त्यासाठी प्रयत्न प्रयास करावंच लागतील, कारण सामना दोन्ही टीमसाठी तितकाच महत्वपूर्ण आहे. 20 धाबा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे खूप दुर्बत्ती राहताय. चेंडूने दिला गुंगारा, धाबा येतील 4 चौकार. धावफलकावरती 24 धाबा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 24 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 4 बाद 24 धावा. हा देखील चेंडू अलोंग दी कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. इथे देखील एक वेगवान सिंगल. याही षटकामध्ये कमालीची गोलंदाजी गोलंदाज नक्कीच करताना पाहायला मिळत आहेत. अक्षय घटके उदयमुख खेळाडूंमध्ये त्यांचं देखील नाव आहे. जबरदस्त खेळ पाहायला मिळेल. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी आहेत तिथे तैनात. तोपर्यंत इथं देखील एक सिंगल जी येताना पाहायला मिळाली आहे. धावफलकावरती 26 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपला. शेवटचा आणि अंतिमचं षटक बाकी आहे. सागर गाडे शेवटचं षटक घेऊन मात्र या ठिकाणी मार्गस्थ होताना पाहायला मिळतील. तिसऱ्या क्रमांकाची मॅच. यानंतर देखील महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गायकवाडवाडी चॅम्पियन विरोधामध्ये वडकीगाव इंडियन्स. बोथ कॅप्टन येथील नाणेफेक आपण करतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जातोय. धावफलक पुढे जाईल. इथं देखील व्हाईट बॉल. लागोपाठचे 2 चेंडू अवांतर आहेत. अठ्ठावीस धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिले 2 चेंडू या षटकाचे नक्कीच अवांतर, खराब वाईट येताना पाहायला मिळालेत. इथे अवांतर धावांचा पाऊस नक्कीच पडतोय. धावा रोखाव्या लागतील. गोलंदाज सज्ज आहेत पुन्हा एकदा सागर. हा चेंडू देखील नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून तिथे झेल तर टिपलाय. नो बॉल आणि तदनंतर 2 धावा. अशा 3 धावा येतील. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 31 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अद्यापही चौथ्या षटकाला सुरुवात नाहीये. पहिले 3 चेंडू खराब, अवांतर वाईट येताना पाहायला मिळालेत. इथं देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया. चेंडूपर्यंत येत आहेत. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. सिंगल डबलचं समीकरण. इथे 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 33 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 चेंडू 10 धावींची खेळी विशालची आहे. तर प्रमोद 4 चेंडू खेळलाय. 7 धावा त्याच्या देखील वैयक्तिक पाहायला मिळतील. इथं देखील चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल डबल इथे देखील वसूल केली जाईल. धावफलक पुढे जात आहे. 35 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. सागर स्ट्राईकला विशाल.
हा देखील चेंडू आडवा बॅटने डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळला आहे. चेंडू आडवला जाईल, फेकी तिथे अचूक आहे, परंतु दोन धावा इथे देखील कोण रोखणार नाही. धावा येथील दोन, 37-37 धाव संख्येवरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. सरती जावा चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. एक सन्मानजनक स्कोर उभारण्यासाठी प्रयत्न प्रयास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथं देखील अगदी आपण पाहूया, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय जो येताना पाहायला मिळेल. सरती जावा स्थिर असतील. हा चेंडू देखील हलक्याच्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहू चेंडू पर्यंत पोहोचतील. तोपर्यंत एक वेगवान सिंगल. धावफल एका धावीच्या मदतीने पुढे जात आहे. 38 धावा चार गाड्यांच्या बोबदल्यामध्ये शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. शेवटचा षटक, किती धावांचा डोंगर उभारला जाणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. या चेंडूवरती आक्रमण होणार की इथे धावा रोखल्या जाणार, प्रश्नचिन्ह अजूनही आपल्या सर्वांच्या समोर आहे. वेळ वाचवा, समय किसी का गुलाम नाही होता. हा चेंडू देखील इथे कमालीचा येईल आणि याचबरोबर डॉट बॉल इथं देखील पाहायला मिळेल. एक डाव संपलाय, बनवल्या गेल्या धावा 38. 24 चेंडूंमध्ये 38 बनवल्यात. 24 चेंडूंमध्ये विजयासाठी 39 धावेंचं टार्गेट. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण संपन्न करतोय. टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतरच्या मॅचचा होणारा टॉस एका बाजूने आहे गायकवाडवाडी चॅम्पियन, तर दुसऱ्या बाजूने वडकीगाव इंडियन्स. पप्पूदादा चौधरी साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक. टॉस झालाय आणि टॉस का बॉस, गायकवाडवाडी चॅम्पियन संघाने टॉस विन करत फलंदाजी करण्याचा निर्णय, तर वडकीगाव इंडियन्स क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. एनर्जी ड्रिंक घेऊन जा कॅप्टन. चला दोन्ही संघांना विनंती आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या, बॅट्समन पाठवा, वेळेचं बंधन पाळा. पुढील जे संघांची मॅच होणार आहे, तर सगळ्या टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की जी खेळाडूंसाठी आपण एनर्जी ड्रिंक ठेवलेली ती आवर्जून आठवणीने घेऊन जायची. ती आपण खास खेळाडूंसाठी आणलेली आहे, त्याचं सौजन्य विशालजी मोडक यांनी दिलेली आहे, तर मला वाटतं खेळाडूंनी त्याचा पुरेपूर वापर करायचा आहे. सामन्याला होते सुरुवात. मयूर आणि अभिजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर षटक क्रमांक पहिलं आनंद ढवळे गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होतील. 24 चेंडू 39 विजयाचं समीकरण. हा चेंडू इथे नक्कीच कबालीचा. डिक्लेअर स्वरूपात एकदा येईल. पहिल्या चेंडूवरती जीवदान आहे अभिजितला. इथे जीवदान, हे जीवदान किती घातक ठरणार येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं असेल.
नाराज होत आहेत गोलंदाज, का छोटा गेंदबाज का दिल भी तुटा, आयुष्यात कधीच व्हायचं नाही कोणावरती नाराज, कारण आपल्या पाठीशी आहे श्रीमंत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज। गोलंदाज सजवतात आनंद, हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळलाय, परफेक्ट गॅप, फार मोठी दरी दरी भेटली आहे, तिथे दोन क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील, सिंगल डबलचं समीकरण इथे देखील अवलंबलं जात आहे, डावफलक दोनच्या परतीने पुढे जाईल, डावफलकावरती अगदी आपण पाहूया धावा आहे तीन। अभिजित ऑन स्ट्राईक, हा देखील चेंडू बॅकफूटवरती सरकत हलके ज्याने खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील क्षेत्ररक्षक आहेत तैनात, एक वेगवान सिंगल मैदानाच्या आतमध्ये वसूल केली जाईल, फोर रन ऑन बोर्ड, चार धावा धावफलक्यावरती आहेत, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार यात मात्र शंका नाही आहे, आनंद पुन्हा एकदा सज्ज आहेत, हा चेंडू अगदी आपण पाहूया डावेष्टीच्या खूप दूरवरती राहील, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय, इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न मयूरच्या बॅटमधून होताना पाहायला मिळतोय, इथे देखील डॉट बॉल, इथे देखील निर्धाव चेंडू जो मैदानावरती पाहायला मिळेल, हा चेंडू शरीर रेष्टीवरती आदळेल, आनंद काय कमालीची गोलंदाजी आहे, फिरकीची जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय, काही क्षण वाटतं चेंडू लेगस्टिकच्या दूरवरती राहतो की काय, परंतु फलंदाजाच्या शरीरावरती चेंडू येऊन आदळतोय, कमालीची गोलंदाजी आहे, इथं देखील चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, षटक संपते मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, बिनबाद पाच धावा आहे, शेवटच्या 18 चेंडू 34 धावा, फक्त आणि फक्त 5 धावा या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्यात, अक्षय मोडक षटक क्रमांक 2 घेऊन नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत, 18 चेंडू 34 धावा, विजयाचं समीकरण जरूर पाहायला मिळेल, हाफी टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम अर्थात वडकी प्रीमियर लीग आपण सर्वच जण पाहतोय, चला वेळेकडे लक्ष द्या, वेळेला महत्व आहे त्यामुळे वेळेकडे लक्ष द्या विनंती असेल, गोलंदाज सज्ज आहेत अक्षय, हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे आक्रमण हलक्याच्या हाताने केलंय, तोपर्यंत एक सिंगल येताना पाहायला मिळेल, एका धावेबरोबर धावफलक 6 धावा, 6 रन ऑन बोर्ड, 17 चेंडू 33 धावा विजयाचं समीकरण, 39 धावा विजयासाठी गरजेच्या आहेत, इथं देखील चेंडू समोरच्या दिशेने, आक्रमण फार मोठं, परफेक्ट गॅप, चेंडू सह जातो सीमारेषेच्या बाहेर, धावा येतील 4, चौकार, चौकाराच्या मदतीने धावफलक दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचेल, 10 धावा धावफलकावरती आहेत, शेवटचे 16 चेंडू बांधवायचे आहेत 29 धावा, हा देखील चेंडू आडव्या बॅटने हवाई फायर मयूरच्या बॅट मधून चौकारा पाठोपाठ, इथं देखील षटकार ठोकलाय, चेरन धावफलकावरती 16 धावा आहेत, शेवटचे 15 चेंडू 23 धाव्यांची गरज, पहिल्या षटकामध्ये नक्की शांत प्रकारचं वातावरण होतं, परंतु इथे मोठ्या फटक्यांना देखील सुरुवात, मयूर गाडे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आहे, आक्रमण करेल, हा देखील चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, इथे चेंडू डॉट, चेंडू धीरधाव येताना पाहायला मिळेल, अशा प्रकारची गोलंदाजी आता गरजेची असेल वल्वा वस्ती ऑडियन्स संघासाठी, हा देखील चेंडू आडव्या बॅटने दिशा दिली, डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील, सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जात आहे, 2 धावा इथे देखील येत आहेत, धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल, धावफलकावरती 18 धावा आहेत, हा देखील फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने, तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल,
टिपला जाईल झेल आणि इथे मयूर गाडीची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. मयूर बाद होत आहेत तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. नाव आहे रोहित. कशा प्रकारचं कामकाज रोहित करतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. जबाबदारी संघाकडून आहे ती पार पाडावी लागेल. दोन षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. तर षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज विशाल मोडक. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. नो प्लस सिंगल डबलचं समीकरण. 3 धावा इथे वसूल केल्या जात आहेत. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती अगदी आपण पाहूया धावा आहेत त्या. 21 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 चेंडू बनवायचे 18. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकत. इथं देखील नो बॉलचा इशारा आहे. लागोपाठचे 2 चेंडू इथे खराब. अवांतर येताना पाहायला मिळतील. तोपर्यंत अगदी आपण पाहूया. नो प्लस 2 अर्थात सर्व खेळाडूंना विनंती आहे जे स्टंप आहेत ते एलईडी स्टंप आहेत तर सगळ्यांनी स्टंपची काळजी घेऊन हे स्टंप फायनलपर्यंत कसे टिकतील. कारण की सिमेंट ग्राउंड असल्यामुळे त्याच्या आतमध्ये एलईडी आहेत तर सर्वांनी काळजी करूनच मला वाटतंय की बॉल थ्रो असेल किंवा स्टंपिंग असेल किपरिंग असेल रनआउट असेल तर बॉल लावताना सगळ्यांनी काळजी घ्या. इथं देखील अगदी आपण पाहूया चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. इथे संधी होती. बाल बचवलेत फलंदाज. तोपर्यंत अगदी एक धाव एक रन शॉट असेल. पंचवीस धावा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण आहे. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो प्लस सन सराडी जलवा चौकार. 5 धाव आहेत. धावफलक 5 धाव संख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. तीस धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 11 चेंडू बनवायचे आहेत. 9 धावा 3 अतिरिक्त चेंडू अवांतर चेंडू या षटकामध्ये येताना पाहायला मिळाले. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने हलक्या शाताने खेळला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. पुनश्च एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळेल. एका धावे बरोबर धावफलक पुढे जात आहे. 31 31 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 10 चेंडू 8 धावा विजयाचं समीकरण. हा चेंडू देखील लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळलाय. अगदी लॉगॉन क्षेत्रामध्ये आनंद आहेत. चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत पुनश्च एकदा अगदी आपण पाहूया. 2 धावा येतील. धावफलक 2 मदतीने पुढे जात आहे. 33 33 धावा. हा चेंडू देखील फुल टॉस समोरच्या दिशेने हलक्याच्या हाताने खेळलाय. सिंगल इथे देखील येते. एका धावे बरोबर धावफलक पुढे जात आहे. 34 ऑन बोर्ड. 34 धावा आहेत. शेवटचे 8 चेंडू बनवायचे आहेत. 5 धावा. ओव्हर झाली ना कॅप्टन. एक अर्ध्या मिनिटासाठी तुम्ही आत जाऊ शकता पण मध्ये कुणीच बोलू नका ओव्हरच्या चालूला. चार चेंडू झाले. 2 चेंडू बाकी आहेत.
तीन अवांतर चेंडू या षटकामध्ये येताना पाहायला मिळालेत. हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न इथं देखील अगदी आपण पाहूया. डॉट बॉल निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. शेवटचे सात चेंडू बनवायच्यात विजयासाठी पाच धावा. शनोशनी सामन्याचं समीकरण बदललं जात आहे. गोलंदाज सज्ज होतील पुन्हा एकदा मारा करण्यासाठी. विशाल इथे आक्रमण आडव बॅटने केलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत दोन धावा यशस्वी येतील. धावफलक दोनच्या मदतीने पुढे जात आहे. षटक संपतायत. तीन षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा एका गाड्याच्या बोबदल्यामध्ये. सहा चेंडू विजयासाठी, तीन धावींची गरज. सहा चेंडू तीन धावा विजयाचं समीकरण. शेवटचा आणि अंतिमचा षटक. गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत अनिल मोडक. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळला. तिथे क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळत आहे. सिंगल डबलचं समीकरण. सामना बरोबरी चालाय या दोन धावसंख्येने. धावफलकावरती अगदी आपण पाहूया धावा आहेत त्या. 38 धावा, शेवटचे पाच चेंडू एका धावीची गरज. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. एक धाव येईल आणि याच बरोबर सामना देखील संपलाय. या सामन्यावरती दत्तनगर सुपर किंग संघ नक्कीच विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. सगळ्या टीमच्या खेळाडूंना विनंती आहे आणि एक लक्षात ठेवा, ही रिक्वेस्ट शेवटची असेल. जी आपली मीटिंग झाली त्यामध्ये जे ठरलंय की मध्ये कोणी यायचं नाही, ज्यावेळेस ओव्हर संपेल त्यावेळेस कॅप्टन, आणि ज्यावेळेस कॅप्टन क्रीज मध्ये असेल त्यावेळेस दुसऱ्या टीम मधल्या खेळाडूला एक अर्ध्या मिनिटासाठी मैदानात यायचा वेळ दिला जाईल. पण ओव्हर षटक चालू असताना मैदानाच्या आत कोणी यायचे नाहीये, एक लक्षात ठेवा. चला वडके का ऑल इंडियन्स आपला क्षेत्ररक्षण सजवा. गायकवाडी चॅम्पियन्स आपले फलंदाज बॅटिंग साठी पाठवा. वेळेचं बंधन पाळा दोन्ही संघांनी. मोडक मला फायटर टीम्सला विनंती आहे, आपण सगळ्या बाउंड्री लाईनवर थांबायचंय. त्याचप्रमाणे जे सर्व टीमचे खेळाडू आहेत जे बाउंड्री लाईनच्या बाहेर बसलेत आणि प्रेक्षक, आपण या आयोजकांना सहकार्य करायचे. जो कॅच असेल